मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे 10 वस्तूच्या गटाला काय म्हणतात? एक दशक. काय म्हणतात? एक दशक. 10 वस्तूच्या गटाला एक दशक म्हणतात. आता मी इथं तुम्हाला प्रत्येक मुलीच्या ड्रेसला, मुलांच्या ड्रेसला काय केलेलं आहे, 10 कार्ड लावलेलं आहे. म्हणजेच एक मुलगी म्हणजे काय आहे? एक दशक. एक मुलगी म्हणजे एक दशक. मग दोन मुली म्हणजे किती दशक झाले? दोन दशक झाले. शाबास. आता तीन मुली म्हणजे किती दशक झाले? तीन दशक. चार मुली म्हणजे ह्या चार दशक झाले. पाच मुली म्हणजे पाच दशक. शाबास, व्हेरी गुड. त्याच आधारावर इयत्ता पहिलीचा सांग पटापट ली पटापट या पाठावर आपण ही उदाहरणं घेणार आहोत. मुलांनो, येथे मी तुम्हाला दशक आणि एकक दिले आहे, त्यानुसार तुम्ही काय करायचे आहे, संख्या तयार करायची आहे. कोण येते संख्या तयार करण्यासाठी? चल सई, दशक किती आहेत मोजायचे? बरोबर. किती दशक झाले? चार. आणि सुट्टे खाली किती आहे? एक, दोन, तीन, चार, पाच, सहा. बरोबर. किती लिहायचे? सहा. सहा काय आहे? एक. मग किती संख्या तयार झाली? बरोबर. आता दुसरं उदाहरण सोडवण्यासाठी कोण येत आहे? चल मकर ध्वज, मोज किती दशक आहे? एक, दोन, तीन, चार, पाच, सहा. हा, मग किती लिहायचे? सात दशक. बरोबर. एकक किती आहे? एक, दोन, तीन, चार. एकदम छान. चार एकक. बरोबर. किती संख्या तयार झाली मग? चौसष्ट. शाबास. आता पुढचं उदाहरण सोडवण्यासाठी कोण येणार आहे? चल अभिषेक, किती दशक आहेत मोज? एक, दोन, तीन, चार, सर.